आमचं मतदारसंघ आहे, शिक्षकांचा मतदारसंघ आहे. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षकांना त्यांचा प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये पाठवण्यासाठी हा एक विशेष अधिकार दिलेला आहे. शिक्षकांशिवाय तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर किंवा राज्य कर्मचारी, वकील असे यांना हा विशेष अधिकार नाही आहे. ह्या वरिष्ठ सभागृह विधान परिषद याच्यामध्ये हे विद्वानांचं सभागृह म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये जी मंडळी निवडून जाते वरिष्ठ सभागृहामध्ये, विधानसभेने जे निर्णय घेतलेले असतात त्या निर्णयाची चिकित्सा, चर्चा अगदी विवेकपूर्ण ह्या सभागृहाला अपेक्षित आहे, घटनाकारांना अपेक्षित आहे. आणि यांनी मंजूर केलं तर ते अप्रत्यक्ष अंमलात येत आहे. पण अलीकडच्या काळात काय झालेलं आहे, आमच्या मतदारसंघाचा ताबा शिक्षक नसलेल्या मंडळींनी घेतलेला आहे. म्हणजे एखाद्याची शैक्षणिक संस्था आहे, काहीतरी आर्थिक शुभ आहे, आपलं इतर राजकारणात जसं वापरलं जातं ना, साम धाम दंडभेद यांनी त्याचा वापर करायचा, आणि कुठंतरी आपल्याला जागा नाही पण इथं आपल्याला शक्य आहे आणि इथं प्रतिनिधी म्हणून निवडून जायचं. त्याच्यामुळं आमची ही मंडळी शिक्षक नसल्यामुळं, यांनी कधी कडू फळा हातात घेतला नसल्यामुळं, शिक्षकांचे प्रश्न यांना माहीत झाले थोडेफार पण हे कधी जगलेच नसल्यामुळं ते प्रश्न हे पोटतिडकीनं त्या सभागृहामध्ये मांडू शकले नाही. हे शिक्षकाविषयी आणि शिक्षणाविषयीचं काम त्या सभागृहामध्ये प्रभावीपणे मांडू शकले नाही, त्याच्यामुळं दिवसेंदिवस आमच्या प्रश्नांची वाढ होत राहिली. आणि शिक्षक चळवळ मात्र, आमचे प्रश्न सुटत नाहीत कुठले, वाचच फुटत नाही, त्याच्यामुळं शिक्षक चळवळ मात्र कुंठित झाली. आम्ही अगदी या मतदारसंघाचा आमच्या मंडळींनी, स्टीडीएफ संघटनेने एक सर्वे केला आहे. शिक्षक कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वसामान्य शिक्षक, तुमचे प्रसारमाध्यमं, सर्वांचं एकच म्हणणं येत आहे की शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकच असला पाहिजे. आणि ते पण काय होतं, आम्ही शिक्षक प्रतिनिधी दिला की आमच्यामध्येच आणखी एक जण उभा राहतात, कोणीतरी उभं केलं जातं मतविभाजनासाठी. ते घडू नये म्हणून आमचे जे नेते आहेत, माझे आमदार नानासाहेब गोरस्ते, हिरालाल पगडाळ, यांचं पहिल्यापासून धोरण होतं की या मतदारसंघामध्ये आपल्याला शिक्षकच द्यायचं आहे उमेदवार म्हणून, पण तो मतदार म्हणजे अंतिम टप्प्यात द्यायचा. म्हणजे काय होईल, त्यांचे अनेक असतील आणि आपला शिक्षक कमीत कमी असतील, एखादा दुसरंच असेल, आणि हे आमचे शिक्षक पण ओळखतील का कोण निवडण्यासाठी उभा राहिला आणि कोण मतविभागण्यासाठी उभा राहिला. म्हणून आमची आता ही अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आता थोडीशी पुढं निवडणूक गेली, आता तर तुम्ही पाहत असाल दर दिवस एक एक संस्था चालकाची याच्यामध्ये एंट्री व्हायला लागलेली आहे. म्हणजे अगदी आम्ही म्हणत होतो, आमचे नेते म्हणायचे ते अनेक असतील आणि आपण एक असू, तर हे आता या मतदारसंघामध्ये घडत चाललेलं आहे. आणि निश्चितच यावेळेस शिक्षक मंडळी आमच्या शिक्षकाचाच विचार करतील. घटनाकारांना हेच अपेक्षित आहे, शिक्षक का आता तो कुठल्या दबावाला बळी पडणार नाही, कुठल्या आमिषाला बळी पडणार नाही, प्रबोधनाला बळी पडणार नाही, हे आमच्या घटनाकारांना त्यावेळेस अपेक्षित असल्यामुळेच त्यांनी शिक्षकांना हा विशेष अधिकार दिला आहे. पण पुढं आता शिक्षक नसलेले म्हणजे अगदी संस्था चालक आम्हाला विचारतात काही काही, अरे बापरे हे कसं काय घडतंय रे, तुम्ही शिक्षक मंडळी दुसऱ्यांना कसं काय निवडून देत आहे. हे झालं आहे आमच्यामध्ये, म्हणून हे त्यांना बोलता येत आहे. पण यावेळेस आहे विचार, आमचे नेते मंडळी आता लवकरच शिक्षकाचंच, जे 2 वर्षापासून आमच्या चाललेलं आहे या मतदारसंघामध्ये, आपला प्रतिनिधी शिक्षकच असणार आहे, कार्यकर्ता असणार आहे, चळवळीतला असणार आहे, ज्याने खडू फळा काय सरळ ऑनलाईन पेपर तपासणी, संस्था गाव संस्था चालक या सगळ्याच्या याच्यातून गेलेला असणार आहे. वर्षानुवर्ष पगार न होणं काय असतं, विना अनुदान काय असतं, ह्या सर्व याच्यातून जो गेलेला आहे कार्यकर्ता, अशाच कार्यकर्त्याला आपण आपल्यातल्या उमेदवारी देणार आहोत असंच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच दृष्टीनं यावेळी तरी या मतदारसंघामध्ये सर्वांच्या इच्छेप्रमाणे शिक्षकालाच या संघटनेकडून उमेदवारी मिळेल आणि शिक्षक निश्चितच विजयी होईल. कारण आमच्या ह्या संघटनेला इतिहास आहे, 88 पासून हा मतदारसंघ अस्तित्वात आलेला आहे. तर 6 निवडणुका झाल्या, मागचा अपवाद वगळता TDF संघटनेने ज्यांना ज्यांना पाठिंबा दिला आहे किंवा ज्यांचं नाव अगदी विभाजन झालं TDF, पण तरीही TDF विचाराचा माणूस निवडून आलेला आहे. आणि आता तर TDF एक संघ झालेले, त्यामुळे विजय निश्चित आहे. जी मंडळी पाठिंबा रिप्रेझेंट इथलं प्रतिनिधित्व करत होती त्यांनासुद्धा, म्हणजे 6-6 वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय, ते आज त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांची मंडळी काय शिक्षकाचं
म्हणजे ऍड्रेस शोधत आहेत, कुठं राहत आहेत तुम्ही, आणि काय सांगताय आम्ही एवढे दरबार भरवले. शिक्षकांचे दरबार, अहो हे प्रश्न दरबार भरवण्याचे किंवा शिक्षकाला कुठल्या अधिकाराच्या दारात जाण्याची गरजच नाही पडली पाहिजे असं सिस्टमॅटिकपणे आमच्या प्रश्नांना त्या सभागृहामध्ये जर यांनी वाचा फोडली असती, त्याचा उहापोहा केला असता, चर्चा केली असती, भले प्रश्न जरी सुटले नसते आमचे तरी ते सुसह्य वाटले असते. एक गमतीचं उदाहरण सांगतो, आता सांगताय 2005 पूर्वीचे आमचे शिक्षक, 2005 पूर्वीच्या शिक्षकांना पेन्शन आहे, 2005 नंतर त्यांना आता पेन्शन मिळणार आहे, पण आमचे जे शिक्षक होते 2005 पूर्वी जे पार्टली अनुदानित होते, पार्टली ग्रँट, त्यांचं कुठंच काही नाही, ते सर्व आता रिटायर होत आहेत आणि त्यांना पेन्शन नाही काही नाही, त्या सुप्रीम कोर्टामध्ये लढत आहेत. म्हणजे असं उद्विग्नता येणार का, ज्यांनी याची काळजी घ्यायला पाहिजे आपल्या प्रतिनिधींनी, हे शिक्षकांपर्यंत, शिक्षकांना याच्यापर्यंत म्हणजे त्याच्या वेदना किंवा त्याची झळ पोहोचायलाच नाही पाहिजे. हे सर्व काही केवळ आमचे प्रतिनिधी शिक्षक नसल्यामुळं या सर्व गोष्टी होत आहेत, घडत आहेत, हे आता आमच्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे एवढं मात्र नक्की. त्यामुळं या निवडणुकीत तरी शिक्षकांचं प्रतिनिधी हा शिक्षकच निवडून येईल अशी मलाच नाही तर सर्व शिक्षकांना खात्री आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी, नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी, 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध, प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर.